कोकण कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतो तो विस्तीर्ण समुद्र आणि गर्द वनराई, याचबरोबर कोकणातील विविधतेने नटलेली संस्कृती, हे सर्व एकाच ठिकाणी अनुभवायचे असेल तर गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण संग्रहालयाला नक्कीच भेट दिली पाहिजे. आज आपण या व्हिडिओमधून याच प्राचीन कोकण संग्रहालयाची सफर करणार आहोत. नमस्कार, मी सानिका प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोट पाहू शकता. ज्यांच्याकडे कॅमेरा आयडी आहे त्यांनी फोटो काढत चला. एक्झिटचा रस्ता वेगळा आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी सोबते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. कोकमचे झाड आहे. कोकमच्या फळापासून कोकम आगळ किंवा कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांचे तेल काढून त्या तेलाचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. त्याच्या सालीपासून कोकम म्हणजे चामसूल तयार केले जाते. इथे अजगर दाखवलाय. अजगर बघ, हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की 1000 वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे 1000 वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्ये व अगस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी. याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो. पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपले एकमेकाकडे येणे जाणे असते.
या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. कडक लक्ष्मी दाखवले. जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असत. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. ही खोताची बायको आहे. गावातील मातीशी संबंधित कामे ह्या कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे सोनारा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना हा पाणी आहे. प्राचीन कोकणातील समाज जीवन, 12 बलुतेदारांचे दर्शन, शेकडो औषधी वनस्पतींची माहिती आणि कोकणचा इतिहास अनुभवण्यासाठी एकदा नक्की भेट द्या या प्राचीन कोकण संग्रहालयाला. धन्यवाद.